अध्यक्ष महोदय 65,473। माननीय अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय हा प्रश्न मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचा आहे आणि या वसतिगृहातील मुलींनी आणि एबीव्हीपीच्या काही पदाधिकाऱ्यांनी मागे खामगावला आंदोलन केलं आणि जेव्हा तिथे पाहणी करायला गेले तेव्हा लक्षात आलं की तिथे निकृष्ट दर्जाचं जेवण असेल, आरोग्याच्या समस्या, स्वच्छतेच्या समस्या, गृहपाल वेळेवर हजर नसणे, सळलेल्या फळांचं वाटप अशा अनेक गोष्टी तिथे पाहणी केल्यावर लक्षात आल्या। पण माझी स्पेसिफिक हा प्रश्न खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा आहे। सर्व हॉस्टेलची परिस्थिती ही आहे आणि एखाद्या गृहपालाला याच्यातून निलंबित करणे हा काही इथला मार्ग निघणार नाही। आपल्याला खऱ्या अर्थानं याच्या मुळाकडे जावं लागेल आणि या माध्यमातून मी आदरणीय मंत्री महोदयांना हे सांगणार आहे की हे जे हॉस्टेल आहे हे किरायाच्या इमारतीत आहे। त्या किरायाच्या म्हणजे त्या इमारतीच्या मालकाला 2 वर्ष झाले, त्याचं भाडं मिळालेलं नाही। त्याला जेव्हा आम्ही बोलवलं तर तो तिथे सुविधा द्यायला तयार नाही। आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जवळजवळ गृहपालांच्या 8 जागा रिक्त आहेत आणि खामगावमध्ये नवीन वसतिगृह असताना सुद्धा काही हॉस्टेल हे भाड्याच्या इमारतीत चालवल्या जात आहेत। त्यामुळे मंत्री महोदयांना मी स्पेसिफिक विचारणार आहे की बुलढाणा जिल्ह्यातील गृहपालांच्या जागा तात्काळ भरण्यात येणार आहेत की नाही, त्या इमारतीचा जो मालक आहे त्याचं जे 2 वर्ष झाले भाडं थकीत आहे ते आपण विशेष करून लगेच देणार आहात का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही मागासवर्गीय मुलांचे मुलींचे वसतिगृह असतात यावर कोणाचा तरी वचक असला पाहिजे, ज्या एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखादी समिती आपण बनवली पाहिजे की ज्यांनी दर महिन्याला जाऊन त्या विद्यार्थ्यांची विचारपूस करावी, त्या विद्यार्थ्यांचा अभिप्राय घ्यावा आणि त्यांचा अभिप्राय घेऊन दर महिन्याला त्या वसतिगृहांची पाहणी केली पाहिजे। तर आपण अशा दृष्टीनं काही पावलं उचलणार आहात का? आणि विशेष करून खामगावमध्ये जे जे मागासवर्गीय मुला मुलींचे वसतिगृह होते हे कोविडच्या काळामध्ये पेशंटसाठी देण्यात आले होते आणि त्या पेशंट्सनी अगदी त्या हॉस्टेलची दुरावस्था केलेली आहे, तर त्यासाठी सुद्धा आपण निधी देणार का? फुंडकर साहेबांनी या ठिकाणी जो मूळ प्रश्न विचारलेला आहे तो खामगाव जिल्हा बुलढाणा या वसतिगृहामध्ये आढळलेल्या निकृष्ट जेवणाच्या बद्दलचा, निकृष्ट साहित्याच्या बद्दलचा आहे। ही वस्तुस्थिती आहे। सन्मान्य सदस्य म्हणतात त्याप्रमाणे तिथं जेव्हा तपासणी केली गेली तेव्हा तिथं निकृष्ट पद्धतीचं अन्न आढळून आलं, ही वस्तुस्थिती आहे। याच्यासाठी तिथल्या ज्या प्रभारी ग्रंथ हे आहेत तुमच्या रेक्टर त्यांना या ठिकाणी आपण कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। वेळेवर धान्य पुरवठा, चांगल्या प्रतीचा धान्य पुरवठा आणि त्याच्यावर नियंत्रण, ज्यांना तिथं आपण गृहपाल म्हणून नेमलेलं आहे त्यांचं असणं ही शासनाला अपेक्षित आहे, सगळ्यांनाच अपेक्षित आहे। परंतु या ज्या श्रीमती काटे म्हणून तिथं आहेत गृहपाल, यांच्याकडनं निश्चितपणे याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहेत हे नाकारता येत नाही। त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे, त्यांचं उत्तर मागवलं जाईल आणि निश्चितपणानं या बाबतीत सुधारणा करण्याचे सक्त आदेश, सक्त ताकीद त्यांना दिली जाईल, नंबर एक। दुसरा प्रश्न सन्मान्य सदस्यांनी विचारला की 2 वर्ष झाले भाडेतत्वावरच्या जागेमध्ये आपण हे वसतिगृह चालवत आहोत आणि ज्याचं कुणाचं ते जागा भाड्यानं घेतलेली आहे त्याला आपण त्याचा भाडं किंवा किराया दिलेला नाही, तर तातडीनं जे काय भाडं आपण देय आहे ते तातडीनं त्या इमारत मालकाला देण्याच्या सूचना आजच विभागाला दिल्या जातील। आणि तिसरी गोष्ट सन्मान्य सदस्यांनी विचारले की या संपूर्ण हॉस्टेलवरती, तिथल्या गृहपालावरती, तिथल्या एकूण सगळ्या व्यवस्थेवरती अशा पद्धतीनं काही जिल्हा स्तरावरची एखादी समिती, ज्या समितीमध्ये काही लोकप्रतिनिधी, काही अधिकारी, अशी जी सूचना सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे निश्चितपणे ही तपासून घेतली जाईल, ही सूचना योग्य आहे, त्याच्यावर सकारात्मक विचार निश्चितपणाने केला जाईल। भारतीताई एक एक देतो।